आता आपण अस्थिसंस्थेविषयी माहिती पाहू. शिकण्याचे निष्कर्ष. अस्थिसंस्था म्हणजे काय हे स्पष्ट करता येईल. अस्थिसंस्थांचे कार्य सांगता येतील. अस्थिसंस्थामधील हाडांची वर्गवारी स्पष्ट करता येईल. सांधे म्हणजे काय हे सांगता येईल. सांध्यांचे प्रकार व हालचाली समजून घेता येतील. अस्थिसंस्था. अस्थिसंस्थेचे कार्य. पहिलं, संरक्षण. शरीरातील असंख्य ठिकाणी हाडे ही महत्त्वाचे व नाजूक अवयवांचे संरक्षण करण्याचे काम करतात. त्यामध्ये हृदय, फुफ्फुसे, मेंदू इत्यादी अवयवांचा समावेश होतो. दुसरं, आकार. निसर्गतः हाडे ही कडक असतात. तसेच हाडे ही मजबूत आहेत व अंगभूत आहेत. ते शरीराला एक चौकट प्रदान करतात. त्यामुळे हाडे ही शरीराला आकार देण्याचे काम करतात. तिसरं कार्य, हालचाल. हाडे ही अस्थिस्नायू, स्नायुबंध, सांधे यांच्याबरोबर काम करत असतात. हाडे ही मानवी शरीरास हलवण्याचे काम करतात. हाडांचे मुख्य कार्य म्हणजे ते एका तर्फेप्रमाणे काम करतात. त्यामुळे अस्थिस्नायूंद्वारे शक्ती निर्माण करून त्यांचा वापर करता येतो. हाडांची वर्गवारी. पहिला प्रकार, लांब हाडे. त्यांचं वैशिष्ट्य, लांब असतात, दंडगोलाकार असतात, दांड्यासारखे असतात, अनियमित किंवा मोठी हाडे असतात. याचे उदाहरण म्हणजे ह्युमरस आणि फिमर. दुसरा प्रकार, आखूड हाडे. याची वैशिष्ट्ये लांबी आणि रुंदीमध्ये समान व घनाकार असतात. याचे उदाहरण म्हणजे कार्पल्स आणि टार्सल्स. चपटी हाडे पातळ असतात व सुरक्षात्मक असतात. याचे उदाहरण म्हणजे स्कॅपुला आणि पटेला. चौथा प्रकार, अनियमित हाडे. वेगवेगळा आकार आणि कार्य हे याचे वैशिष्ट्य आहे. याचे उदाहरण म्हणजे मणके. पाचवा प्रकार, छोटी हाडे. याचे वैशिष्ट्य, जेथे स्नायुबंध हाडांच्या वरून जातात किंवा सांध्यांच्या कॅप्सूलमध्ये असतात. याचे उदाहरण पटेला. सांधे. सांधे हे दोन हाडे एकत्र येऊन बनले जातात. सांध्यांचे प्रकार हे त्यांची रचना व त्यांचे कार्य याच्यावरून ठरत असते. सांध्याची हालचाल ही मुख्य तीन गतीमध्ये होते. त्यामध्ये वळणे, सरकणे आणि गोलाकार फिरणे यांचा समावेश होतो. मानवी शरीराच्या बाबतीत हालचालींदरम्यान आपल्यात या तीन गतींचे एकत्रित रूप पाहावयास मिळते. सांधे हे अस्थिसंस्था व स्नायुसंस्था यांच्या कार्य करण्यासाठी असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्याचे काम करत असते. तसेच सांधे हे हालचालींना गती देण्याचे काम करतात. सांधे हे अनावश्यक हालचाली थांबण्याचे काम करते. त्यामुळे स्थिरता निर्माण होण्यास मदत होते. मानवी शरीरातील सर्व सांधे हे एकमेकांना एकत्रितरित्या जोडलेले असतात. जेव्हा एका सांध्याची हालचाल होते त्यावेळेस त्या सांध्याच्या गतीचा परिणाम हा इतर सांध्यांवर होत असतो. सांध्यांचे प्रकार, नॉन सायनोवियल. याचे वैशिष्ट्य, संयुक्त पोकळी आणि तंतुमय ऊतींपासून बनलेले असतात. थोडी किंवा कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीत. याचे उदाहरण, कवटीचा सांधा. सांध्याचा दुसरा प्रकार, सायनोवियल. सायनोवियल द्रव निर्मिती करतो. संयुक्त पोकळी आणि तंतुमय ऊतींनी जोडलेला असतो. हे याचे वैशिष्ट्य. याचं उदाहरण म्हणजे गुडघ्याचा सांधा. तिसरा सांध्याचा प्रकार, ग्लायडिंग. याचे वैशिष्ट्य, फिरण्यासाठी कोणताही अक्ष नसतो. त्याची हालचाल बाजूला, मागे, पुढे अशा प्रकारे होते. याचे उदाहरण, हाताच्या पंज्याची हाडे. सांध्याचा चौथा प्रकार, कॉन्डिलाइड.
यामध्ये याचे वैशिष्ट्य, एका हाडाचे टोक हे दुसऱ्या हाडाच्या खोबणीमध्ये अचूक बसवलेले असते. साधारणपणे याची हालचाल गोलाकार एका बाजूस होते. याचं उदाहरण म्हणजे गुडघा. सांध्याचा पाचवा प्रकार हिंज जॉईंट. एकाच प्रतलात अनेक हालचाली करता येतात. याचे उदाहरण म्हणजे कोपऱ्याचा सांधा. सांध्याचा सहावा प्रकार सॅडिल. याचं वैशिष्ट्य, एक हाड हे दुसऱ्या हाडावर खोगिरीसारखे बसवलेले असते. दोन प्रतलाच्या हालचाली यामध्ये करता येतात. याचे उदाहरण म्हणजे कार्पो मेटाकार्पल. सांध्याचा सातवा प्रकार पिवोट. याचे वैशिष्ट्य, एक अक्ष असतो आणि एक प्रतलीय गतीमध्ये हालचाल करू शकतो. याचे उदाहरण रेडिओ लनर. सांध्याचा आठवा प्रकार बॉल अँड सॉकेट. तीनही प्रतलात हालचाली करू शकतो. याचे उदाहरण म्हणजे खांद्याचा सांधा. सांध्याच्या हालचालींचा प्रकार. पहिला प्रकार फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन. फ्लेक्शन म्हणजे सांध्याच्या बिंदूजवळील कोण कमी करून शरीराचे दोन भाग एकमेकाजवळ आणणे. एक्सटेन्शन, सांध्याजवळील कोण वाढवून शरीरातील दोन भागातील अंतर वाढवणे. फ्लेक्शन व एक्सटेन्शन हे शरीरातील सॅजिटल प्लेनमध्ये घडून येतात. याचे उदाहरण आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. यामध्ये खांद्यातून हात पुढे घेऊन गेल्यानंतर या कृतीला फ्लेक्शन असे म्हणतात. त्याचबरोबर हात मागच्या बाजूस गेल्यानंतर त्याला एक्सटेन्शन असे म्हणतात. दुसरा प्रकार अबडॅक्शन आणि अडॅक्शन. अबडॅक्शन म्हणजे शरीराच्या मध्यवर्ती रेषेपासून शरीर डावे व उजवे विभागणाऱ्या रेषेपासून अवयव शरीरापासून दूर घेऊन जाणे. आणि अडॅक्शन म्हणजे शरीराच्या मध्यवर्ती रेषेपासूनच अवयव शरीराच्या जवळ आणणे. अबडॅक्शन व अडॅक्शन हे शरीराच्या फ्रंटल प्लेनमध्ये घडून येतात. याचे उदाहरण आपण पुढे कृतीद्वारे पाहू. शरीराने दोन्ही हात बाजूने वरती उचलल्यानंतर जी कृती होते त्याला अबडॅक्शन असे म्हणतात. त्याचबरोबर दोन्ही हात पूरक पूर्ण स्थितीत आणणे याला अडॅक्शन असे म्हणतात. यानंतर सरकमडक्शन. विभिन्न सांध्याची क्रमाने हालचाल होऊन वर्तुळाकार हालचाल ही तीनही प्लेनमध्ये घडून येते. याचे उदाहरण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. ओके, स्टार्ट. स्लोली रोटेशन सर. अजून घेतली सर. पुढील प्रकार मेडियल रोटेशन. खोबणीच्या सांध्यामध्ये आतल्या बाजूस होणारी हालचाल. आणि लॅटरल रोटेशन, खोबणीच्या सांध्यामध्ये बाहेरच्या बाजूने होणारी हालचाल. याचे उदाहरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. हात जेव्हा आतल्या बाजूला येतात त्याला इंटरनल रोटेशन असे म्हणतात. तेच हात जेव्हा बाहेरच्या बाजूला जातात त्याला लॅटरल रोटेशन असे म्हणतात. यानंतर इन्व्हर्शन आणि इव्हर्शन. इन्व्हर्शन म्हणजे घोट्याच्या सांध्याजवळची पायाची शरीराच्या मध्यभागाकडे होणारी हालचाल. इव्हर्शन म्हणजे घोट्याच्या सांध्याजवळ पायाची शरीराच्या मध्यापासून दूर होणारी हालचाल. याचे उदाहरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. पाय बाहेरच्या बाजूने वरती उचलल्यास इव्हर्शन व
होते. त्याचबरोबर पाय आतल्या बाजूने वरती उचलल्यास इन्व्हर्शन होते. याच्यानंतर पुढची हालचाल प्लॅन्टर फ्लेक्शन आणि डॉर्सिफ्लेक्शन. घोट्याच्या सांध्याचा वापर करून पायाची बोटे पुढे वाकवणे व पायाची कमान करणे यालाच प्लॅन्टर फ्लेक्शन असे म्हणतात. व डॉर्सिफ्लेक्शन म्हणजे घोट्याचा वापर करून पायाची बोटे वरच्या बाजूस वळवणे. याचे उदाहरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. जेव्हा पाय खाली ताणला जातो त्याला प्लॅन्टर फ्लेक्शन असे म्हणतात व पाय वरती उचलला जातो तेव्हा त्याला डॉर्सिफ्लेक्शन असे म्हणतात. यानंतर इलिव्हेशन आणि डिप्रेशन ही प्रामुख्याने स्कॅपुलामध्ये होणारी हालचाल आहे. इलिव्हेशन म्हणजे स्कॅपुलाची हालचाल वरच्या दिशेने होणे. डिप्रेशन म्हणजे स्कॅपुलाची हालचाल खालच्या दिशेने होणे. ही कृती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. जेव्हा स्कॅपुला वरती उचलले जातात त्याला इलिव्हेशन असे म्हणतात. जेव्हा स्कॅपुला खाली खेचले जातात त्याला डिप्रेशन असे म्हणतात. यानंतर प्रोनेशन आणि सुपिनेशन. कोपऱ्याच्या सांध्यापासून हात आणि मनगट फिरवून तर हात खालच्या बाजूला वळवणे यालाच प्रोनेशन असे म्हणतात. तर सुपिनेशन म्हणजे कोपऱ्याच्या सांध्यापासून हात आणि मनगट फिरवून तर हात वरच्या बाजूला वळवणे. ही कृती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. ही सुपिनेशन आणि जेव्हा कोपऱ्यातून हात खालच्या बाजूला वळवतात त्याला प्रोनेशन असे म्हणतात.